नमस्कार, मी प्रशांत कदम। वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। होळीच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा कामकाजाचा दिवस होता आणि आता अवघे काही तास उरलेले आहेत, म्हणजे अगदी उद्याचा आणि परवाचा त्याच्यानंतर ही सुनावणी जी आहे ते पूर्ण होईल। आज एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडलेली आहे की आत्तापर्यंत शिंदे गटाचे वकील असं म्हणत होते की हा सगळा फैसला जो आहे तो सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांच्याकडे द्यावा, पण आज पहिल्यांदाच त्याच्या पुढे जात अजून एक पाऊल शिंदे गटाच्या वकिलांनी टाकलं आणि एक प्रकारे अध्यक्षांच्या निर्णयाला टाईम लिमिट लावायची असेल, काही रिझनेबल टाईम लिमिटमध्ये तुम्ही हा निर्णय घ्या असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तेही तुम्ही सांगा असंच एक प्रकारे अप्रत्यक्षपणे कोर्टाला सुचवलं। कारण ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आज जो काही अर्धा तास युक्तिवाद केला त्याच्यामधलं त्यांचं हे वाक्य जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण होतं। त्यांनी मणिपूरचं जे 2020 जजमेंट आहे त्या जजमेंटचा निकाल जो आहे तो कोर्टासमोर ठेवला। त्यांचं म्हणणं होतं 2020 हा जो निकाल आहे त्याच्यामध्ये न्यायमूर्ती नरीमन यांचा हा निकाल होता आणि त्या निकालामध्ये अध्यक्षांनी 3 महिन्यामध्ये हा निर्णय घ्यावा अपात्रतेसंदर्भातला असं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं। आणि या निकालाचं कौतुक जे आहे ते एक प्रकारे हरीश साळवे यांनी केलं, म्हणजे त्याच्या आधी तर त्यांचं म्हणणं हे होतं की आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काही उरलेलं नाही आहे, आपण कुठल्या अकॅडमिक गोष्टींवरती फक्त चर्चा करतो आहे, याच्यामध्ये एकच निर्णय उरलेला आहे डिसिजन घ्यायचा, तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा, आणि तो कोर्टानं अध्यक्षांच्याकडे सोपवला पाहिजे। आणि सोबतच हे जे मणिपूरचं जजमेंट आहे या जजमेंटचा हवाला हरीश साळवे यांनी कोर्टामध्ये दिला आणि त्यांनी हे सांगितलं की प्रिन्सिपल आणि लॉजिक, म्हणजे एक प्रकारे तत्व आणि तर्क या दोनही मुद्द्यांवरती हा निकाल जो आहे तो कसा योग्य आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आणि एक प्रकारे असं दिसतं आहे की जर अध्यक्षांच्याकडे हा निर्णय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही रिझनेबल टाईम लिमिट लावायलासुद्धा आमची हरकत नाही आहे, हेच एक प्रकारे शिंदे गटाने अप्रत्यक्षपणे कोर्टाला सुचवलेलं आहे। आता याची गरज का पडली, याचं कारण हे आहे की सुप्रीम कोर्ट अपात्रतेसंदर्भातले जे काही निर्णय असतात त्याच्यामध्ये स्वतः पडत नाही, हे निर्णय जे आहेत ते स्वतः अध्यक्षांना शेवटी घ्यावे लागतात, सभागृहामध्ये त्यांचा सर्वोच्च अधिकार आहे, आणि सोबतच त्यांना अशी काही टाईम लिमिट कोर्ट देऊ शकतं का याच्याबद्दलसुद्धा मतमतांतरं आहेत। मणिपूरच्या निकालामध्ये जरूर न्यायमूर्ती नरीमन यांचा जो आदेश होता त्याच्यामध्ये 3 महिन्यांची मुदत जी आहे ती दिली गेलेली होती, पण ती केस जी आहे ती वेगळी होती, तिथं 2018 ही अपात्रतेची कारवाई जी आहे ती करण्यासाठी अर्ज दिला गेलेला होता। काँग्रेसचे काही आमदार तिथून म्हणजे त्यांनी भूमिका बदलून पक्ष बदलून ते भाजपच्या बाजूने गेलेले होते आणि 2018-20 2 वर्षामध्ये कुठला निर्णयच झालेला नव्हता। त्याच्यानंतर हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये पोहोचलेलं होतं, त्यावेळी कोर्टानं हे सांगितलेलं होतं की तुम्ही 3 महिन्यामध्ये या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो द्या। आता अशा पद्धतीनं काही रिझनेबल टाईम लिमिट, रिझनेबल म्हणताना म्हणजे जी कोर्टाला आवश्यक वाटेल किंवा पुरेशी वाटते अशा पद्धतीची टाईम लिमिट मग अध्यक्षांना दिली जाऊ शकते का? कारण शिंदे गटासाठी वकील जो युक्तिवाद करतायत गेल्या काही आठवड्यापासून तो युक्तिवाद हाच आहे की याच्यामध्ये आता काही उरलेला नाही आहे, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो नवे अध्यक्ष घेतील, त्यांच्याकडे हा निर्णय जो आहे तो दिला पाहिजे, कारण अध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे नसतात, ते पक्षपातीपणा करणार नाही असंच घटनेमध्ये अभिप्रेत आहे। आणि हरीश साळवेंचं म्हणणं हे पण होतं की जर काही निर्णय विरोधात आला आहे, अन्यायकारक आहे असं वाटलं तर त्यांना कोर्टाचे दरवाजे उपलब्ध आहेत, दोन्ही बाजूंना उपलब्ध आहेत आणि त्यामुळं नंतर पुन्हा हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये येऊ शकतं। एक प्रकारे हीच एक बाब जी आहे ती त्यांच्या युक्तिवादामधली आजची ठळक होती की त्यांनी मणिपूरच्या त्या निकालाचा हवाला दिला ज्या निकालामध्ये कोर्टानं टाईम लिमिट अध्यक्षांना घातलेली होती। आता आपल्या केसचा जर विचार केला तर आता आपण आहोत 2023, 2024 निवडणुका होणार आहेत, आपल्याला माहिती नाही आहे की लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होतील का, त्या दृष्टीनं किती कमी काळ उरलेला आहे अपात्रतेसंदर्भात याचाही तुम्ही विचार करा आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात कोर्टाची टाईम लिमिट नेमकी येते का नाही हा पुढचा भाग, पण आज युक्तिवादाच्या दरम्यान तरी हरीश साळवेंनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला। साधारणपणे अर्धाच तास त्यांनी युक्तिवाद केला आणि त्यांचा युक्तिवाद संपला। त्याच्यानंतर नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला। नीरज किशन कौल यांच्या म्हणण्यामध्ये सुद्धा खरं तर त्यांनी आधी आपलं म्हणणं मांडलेलं होतं
आजचे त्यांचे मुद्दे जे आहेत ते बऱ्यापैकी रिपिटेटिवच होते, पण सोबत त्यांनी राज्यपालांचा जो निर्णय आहे तो कसा योग्य आहे हे सांगायचा प्रयत्न कोर्टाला पुन्हा एकदा केला. कारण राज्यपालांच्या निर्णयासाठी म्हणजे बहुमत चाचणीला ज्या ठाकरे गटाला बोलवलं तर त्याच्यासाठीचे नेमके आधार काय होते हे त्यांनी सांगितलं की 7 अपक्ष जे आधी महाविकास आघाडीला पाठिंबा देत होते तेच जर म्हणतायत की आमचा या सरकारवरती विश्वास नाही आहे, 34 आमदार की जे त्या सरकारमध्ये सामील होते तेच जर असं म्हणतायत की आमचा या सरकारवरती विश्वास नाही आहे, तर अशा वेळी राज्यपाल नेमकं काय करू शकतात आणि त्यामुळं बहुमत चाचणी बोलावण्याचा त्यांचा निर्णय जो आहे तो योग्य होता हे त्यांचं कोर्टाला सांगणं होतं. कोर्टानं त्याच्यावरती त्यांना हे पण विचारलं की अशा किती केसेस आहेत की ज्याच्यामध्ये राज्यपालांनी अशा पद्धतीनं बहुमत चाचणी बोलावलेली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहलींनी हा प्रश्न केलेला होता. त्याच्यावरती नीरज किशन कौल म्हणाले की मी या संदर्भातली माहिती घेऊन सांगतो तुम्हाला, पण जरी तुम्ही असं समजून चाला की अशी एकही केस नसेल तरीसुद्धा काय, कारण या केसचे जे फॅक्ट्स आहेत त्याच्यानुसार राज्यपालांनी ती परिस्थिती लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय आहे आणि त्यामुळं इतिहासामध्ये न पडता देखील या केसचा जरी विचार केला तरी राज्यपालांचा निर्णय जो आहे तो योग्यच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर मग मणिंदर जेठमलानी, महेश जेठमलानी जे दिवंगत ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे पुत्र आहेत, भाजपचे राष्ट्रपती नियुक्त खासदारसुद्धा आहेत, त्यांनी युक्तिवाद केला आणि महेश जेठमलानींचं आर्ग्युमेंट जे होतं त्याच्यातला एक मुद्दा महत्त्वाचा होता. त्यांचं म्हणणं होतं की यांनी केवळ 16 आमदारांचं अपात्रतेसाठी नोटीस पाठवली, कारण केवळ या सिलेक्टिव्ह आमदारांना पाठवून त्यांना आपलं सरकार वाचवायचं होतं. त्यांना असं वाटत होतं की या आमदारांना जर नोटिसा पाठवल्या त्या कारवाईचा धाक जर दाखवला तर बाकीचे लोक आपल्यासोबत राहतील, आणि त्यामुळं जरी या सगळ्या बाबतीत 34 लोक सोबत असले तरी सुरुवातीला नोटिसा ज्या आहेत त्या केवळ 16 आमदारांना पाठवल्या गेलेल्या होत्या, नंतर मग याच्यामध्ये काही पिटिशन जे आहेत अपात्रतेच्या त्या ॲड झाल्या. पुन्हा एकदा आमदारांच्या सुरक्षतेबाबतचा मुद्दा पण त्यांनी उपस्थित केला, त्यावेळी कशा धमक्या दिल्या जात होत्या पण अर्थात सरन्यायाधीशांनी त्याला फार काही विशेष महत्त्व दिलं नाही. ज्यावेळी त्या धमकीचं पत्र ते वाचून दाखवत होते महेश जेठमलानी कोर्टामध्ये, त्यावेळी सरन्यायाधीशांनी सांगितलं की याची काही गरज नाही आहे, तुम्ही थोडक्यात समराईज करा म्हणून. त्याच्यानंतर मग नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद झाला आणि नीरज किशन कौल यांनीसुद्धा पुन्हा त्याच मुद्द्यावरती बोट ठेवलेलं आहे की डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे तो आमच्यासाठी लागूच होत नाही मुळात, आणि राज्यपालांचा जो निर्णय होता तो कसा योग्य होता हेसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. विशेष करून अध्यक्षांच्या निर्णयावरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आजच्या सुनावणीचं हे पण वैशिष्ट्य होतं की आज केनियाच्या ज्या सरन्यायाधीश आहेत महिला आहेत त्या या सत्ता संघर्षाच्या सुनावणीसाठी कोर्टरूममध्ये उपस्थित होत्या. केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांचे काही न्यायमूर्ती हे सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत आणि जेव्हा त्या सुप्रीम कोर्टामध्ये आलेल्या होत्या एक सदिच्छा भेट झाली आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या दरम्यान त्यांना काही काळ सन्मानानं तिथं बसवलं गेलं, म्हणजे ज्या ठिकाणी न्यायमूर्ती बसतात तिथंच एक खुर्ची एक्स्ट्रा टाकली गेलेली होती आणि सरन्यायाधीश केनियाच्या त्या तिथं बसलेल्या होत्या. महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद जवळपास त्यांनी 30 मिनिटं ऐकला आणि एक प्रकारे संपूर्ण देशाचं तर लक्ष लागलेलं आहेच पण एक प्रकारे आंतरराष्ट्रीय सुद्धा नजर एक प्रकारे या दिवसाच्या निमित्तानं या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये गेली असं देखील म्हणायला हरकत नाही आहे. आता उद्या राज्यपालांच्या वतीनं, कारण राज्यपालांची भूमिका जी आहे ती या सगळ्यामध्ये खूप वादाची ठरलेली आहे, त्या संदर्भात तुषार मेहता जे देशाचे सॉलिसिटर जनरल आहेत ते नेमका काय युक्तिवाद करतायत हे आपल्याला उद्या कळेल. आणि त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा दिवससुद्धा घटनापीठानं राखीव ठेवलेला आहे आणि त्यामुळं कदाचित उद्या आणि परवा या दोन दिवसांमध्येच आता ही सुनावणी जी आहे ती पूर्ण होणार आहे. ऐतिहासिक सुनावणी असेल, कारण या एका सुनावणीवरती बरंच काही अवलंबून आहे, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर येणाऱ्या काही काळामध्ये देशाच्यासाठीसुद्धा हा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा होता. आज दिवसभरामध्ये 4 वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं, अर्थात नंतरचे काही मुद्दे परत परत रिपिटेटिव्ह होते, पण मी जसं सुरुवातीला म्हटलं हरीश साळवे यांचा तो मुद्दा मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. अध्यक्षांच्या निर्णयासाठी काही टाईम लिमिट लावायची असेल तर रिझनेबल टाईम लिमिट लावायलासुद्धा हरकत नाही, कोर्टाला तसे काही आदेश देता येऊ शकतात हे त्यांनी एक प्रकारे सांगितलं आणि त्यामुळे बघावं लागेल की आता निकालामध्ये नेमकं काय येतं. तर हा होता आजच्या युक्तिवादाचा सार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
ते कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.